उद्धव ठाकरे आलेले आहेत नाविदर्भामध्ये, ज्या पद्धतीने काल तुम्ही सांगितलं शपथ त्यांनी घेतली आणि आज नागपुरात येत आहेत, काय वाटतं उद्धव ठाकरे यांना काही फरक पडेल का? नाही, उद्धव ठाकरेंचं कामच आहे त्यांचा पक्ष वाढवणे, पण ज्या पद्धतीनं ते बोलत आहेत विदर्भात येऊन, खरं तर 2.5 वर्षापूर्वी मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी विदर्भाचं वैधानिक विकास मंडळाला स्थगिती दिली, विदर्भाचं विकासाचं वैधानिक विकास मंडळ नागपूरमध्ये 2 वर्ष अधिवेशन घेतलं नाही, विदर्भातल्या संपूर्ण जिल्ह्याचे DPDC चे पैसे कमी केले, इरिगेशन आणि रस्त्याची बॅकलॉग या ठिकाणी कमी झाला, मोठ्या प्रमाणात वाढला, आणि त्यामुळे जेव्हा त्यांच्याकडे सत्ता होती, पद होते, मुख्यमंत्री होते, तेव्हा विदर्भाकडे लक्ष दिलं नाही. रोज नवे डाएट, टेन्शन घेऊन आयुष्यच कडू झाले. नम्मा होमिओपॅथीची औषध गोड आणि मधुमेहला पण देतात तो. नम्मा होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी. आणि आता मुख्यमंत्री पद गेल्यावर त्यांची तब्येत चांगली झाली, त्यांना आराम लागला, आणि आता ते पुन्हा विदर्भवासियांकडनं काय अपेक्षा करतात आहे? विदर्भाची जनता प्रचंड उद्धव ठाकरेंच्या वागण्यावर नाराज आहे. शेवटी मतं कुणाकरता द्यायचे? मतं घेतल्यानंतर मुख्यमंत्री बनल्यानंतर 2 दिवस मंत्रालयात जो मुख्यमंत्री येत असेल, 2 दिवस, म्हणजे 2 दिवस मुख्यमंत्री मंत्रालयात येणे हा महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेचा अपमान आहे आणि विदर्भाचा अपमान आहे. त्यामुळं आता काही विदर्भात फिरून काही फार होणार नाही. शेवटी त्यांच्याकडे माणसंही नाही, लोकही नाही, आणि त्यामुळं आता मीडियाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीवर नेत्यावर टीका करणं सुरू आहे. आई वडिलांनी शपथ घेतली त्यांनी, म्हणजे आई वडिलांनी जेव्हा शपथ घेतला, थोरा देवींची शपथ घेतली आहे, त्यांच्या म्हणण्यात काही तथ्य असावं असं वाटत नाही. अमित शहा खोटे बोलतात हेच म्हणणं स्पष्ट आहे, त्यांचा आरोप आहे. म्हणजे आई वडिलांनी शपथ घेऊन सांगतायत त्याच्यावर. उद्धव ठाकरे हे या लेवलला गेले आहेत, खालच्या लेवलला, की त्यांना आई वडिलांची, पोरा देवीच्या आईची शपथ घ्यावी लागतं. राजकारणाकरता स्तर किती खाली जातो. अमित भाई कधीही जे बोलतात ते केल्याशिवाय राहत नाही, आणि अमित भाईंनी ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंना सांभाळलं, माननीय देवेंद्रजींनी 5 वर्ष मुख्यमंत्री असताना भावासारखं सांभाळलं, आता पदं गेल्यावर बेईमानी करायची होती, बेईमानी करून घेतली. देवेंद्रजीला मुख्यमंत्री होऊ नये हे शरद पवारांच्या षडयंत्राला साथ द्यायची होती, ते करून घेतलं, आणि आता 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद गेल्यावर पुन्हा आता त्यांचे आमचं आता तुटलेलं नातं आहे, आता वारंवार यावर बोलून फायदा नाही. उद्धव ठाकरे म्हणाले की माझ्या वडिलांची इच्छा होती की शिवसेनेचा मुख्यमंत्री बनावा, मी प्रधानमंत्री झालो तर काय बिघडणार आजच्या प्रेसमध्ये? त्यांना माझ्या शुभेच्छा आहे. 2024 किंवा 2029 किंवा 2047 कोणत्या वर्षी व्हायची इच्छा जरा विचारून घ्यावं त्यांनी. चंद्रशेखर जी हिंदी में बताया कि पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की परत एक भूकंप जो आहे मोठा तो होणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, आणि अजित पवार मुख्यमंत्री होणार असंही म्हटलं. मी परवाही सांगितलं, आताही सांगतो, उद्याही सांगतो, 2024 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी राहणार आहेत. आता राहिला प्रश्न पृथ्वीराज चव्हाणांचा. आता पृथ्वीराज चव्हाणाच्या पक्षात भूकंप होणार आहे का हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. कुठे भूकंप होणार आहे? तुम्ही घडवणार आहे का तो भूकंप? आम्ही काही भूकंप घडवायची गरजच पडत नाही. ना आम्ही एकनाथ शिंदेजींच्या वेळेसही भूकंप घडवला, ना अजितदादाच्या वेळेसही घडवला. एकनाथ शिंदे तर तुम्हाला माहिती आहे नैसर्गिक युतीमध्ये आले आहेत परत, आणि अजितदादांनी स्पष्टपणे 4 तास त्यांच्या मेळाव्यात मांडलंच आहे. त्यामुळं आम्ही कोणाकडे जाणार नाही, पण भारतीय जनता पार्टीत जर कोणी येत असेल तर आमचा कमळाचा दुपट्टा तयार आहे. काँग्रेसमधले कोणी पक्षप्रवेश करत असतील त्यांनाही आम्ही पक्षप्रवेश देऊ, परंतु आम्ही स्वतः काही कोणताही भूकंप नाही घडवणार आणि कोणाच्या पक्षात आम्ही डोकवणार नाही. त्यांनी आपले पक्ष सांभाळून ठेवावे. आधी सरकार मतपेटींमधून होतं तर आता खोक्यांमधून होतं असं उद्धव ठाकरे? नाही, मतपेटीतनं उद्धवजीला हे विसरल्यात. उद्धवजी थोडी आता त्यांची स्मृती जायला लागली आहे की 2019 मतपेटीमधनंच देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत असं मॅन्डेट दिलं होतं जनतेने,
त्यामुळे मतपेटीमधूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हावे असा मॅन्डेट आलं होतं. पण तुम्ही त्या ठिकाणी मतपेटीच्या मताशी बेईमानी केली, मतपेटीच्या मताशी तुम्ही त्या ठिकाणी मॅन्डेटशी बेईमानी केली. आणि त्यामुळं तुम्ही काय सांगताय, मतपेटीमध्ये जनतेने निवडून दिलेल्या सरकारला तुम्ही न मानता तुम्ही त्या ठिकाणी शरद पवारांसोबत युती केली आणि महाराष्ट्राची बेईमानी केली, मतदाराशी धोका केला. एकतीस जुलैला सुनवाई होणार आहे, उद्धव ठाकरेंकडून जी याचिका दाखल करण्यात आली आहे त्या संदर्भात कोर्ट जो काही निर्णय घ्यायचा घेईल. नार्वेकर जी आमचे जे अध्यक्ष आहेत ते आपली कारवाई करतायत. आज सामनाच्या अग्रलेखामधून चोर बाजाराचे खरे मालक असा घणाघात प्रधानमंत्री मोदी आणि फडणवीसांवर करण्यात आलेला आहे. नाही, सामनात जे टीका आहे ना, जसं मागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे असताना सामना आमच्यावर टीका करायचे, म्हणजे आमच्याच सरकारमध्ये होते, आपलं सरकार युतीचं सरकार होतं, पण सामना रोज टीका करायचे आमच्यावर. आता सामनाच्या टीकेला उत्तर किती द्यायचं हे आता आम्ही ठरवलं आहे की सामनाबद्दल काहीच बोलायचं नाही. पण आज जर त्यांनी मोदीजी आणि अमितभाई आणि देवेंद्रजीवर टीका केलीच आहे तर या ठिकाणी एवढंच सांगेल की सामना हा संपादकतेचा आहे, मालकतेचा आहे, चालकतेचा आहे, बोलणारतेचा आहे, लिहिणारतेचा आहे, त्यामुळं त्याच्याबद्दल फार बोलायची गरज नाही. पण आमच्या पक्षाला ज्या पक्षाच्या भरोश्यावर तुम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आमदार मंत्रीपदं घेतलेत, यावेळी देवेंद्रजीच्या नेतृत्वात तुम्ही निवडून आले खासदार आमदार, तुमचे मोदींच्या नेतृत्वात निवडून आले, आज तुम्ही जे संजय राऊत किंवा त्यांचे सर्व जे लोक आहेत ते मोदीजींच्या चेहऱ्यावर निवडून आले. भाजप सेनेच्या आमदारांना संजय राऊत यांना राज्यसभेचे सदस्य केले आहेत आणि त्यामुळे आता त्यांना चोर बाजार म्हणत आहे भाजपला, भाजपवर टीका करायची आहेत. शेवटी जनता ही मतदाराच्या पेटीतनं 2024 त्यांना दाखवेल की कोण चोर बाजार आहे, कोण त्या ठिकाणी बेईमानी केली आहे, कोण खरे आहेत, हे मतदानाच्या पेटीतनं 2024 कळेल. साडेतीन जिल्ह्याचा पक्ष ज्याबद्दल तुम्ही आरोप केला होता की साडेतीन जिल्ह्याचा पक्ष आहे राष्ट्रवादी, आता मूळ राष्ट्रवादी जो आहे तो किती उरला आहे, किती जिल्ह्यांपर्यंत उरला आहे असं तुम्हाला वाटतं? अजित दादाला विचारला गेला, अजित दादा जेव्हा नागपूरला आहेत तेव्हा तुम्हाला बोलतील त्यांच्याकडे किती आला, किती राहिला, किती त्यांच्याकडे शिल्लक आहे. शेवटी अजित दादा त्या पक्षाचे नेते आहेत आणि त्यामुळे तेच सांगू शकतील किती पक्ष इकडे आला आहे. प्रफुल्ल पटेलांना काही संधी मिळणार आहे ते प्रफुल्ल पटेल साहेबांना विचारावं लागेल. सह्याद्रीची उंची म्हणजे 24